नमस्कार, मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात? अशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल. तर तुम्ही गोमती ट्रीचा व्हिडिओ बघितला, तो तुम्हाला आवडला, त्यासाठी धन्यवाद. लवकर 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 मला मेसेज करा. मेसेज खूप सारे आहेत, तरीसुद्धा मी तुम्हाला लवकर लवकर उत्तर द्यायचा प्रयत्न करत आहे. अख्खे अख्खे टॅब भरलेले आहेत तुमच्या ह्यानं, व्हॉट्सअपनं. त्याच्यामुळं रोजचे 25-30 असं त्याच्यावर आहे, तेवढंच माझं कामही चालू आहे. तर असं नका समजू की ताई इकडं सांगते की बुकिंग करा आणि तिकडं उचलत नाही, असं नाही. तुम्ही करून ठेवा, मी तुमच्यापर्यंत पोहोचत असते. ज्यांना ज्यांना क्रिस्टलचे अनुभव बरेच जणांना यायला लागले, ते कमेंट करत आहेत, ते सुद्धा वाचा. त्यामुळं क्रिस्टलही 520 राजा लवकर 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 मागवा, म्हणजे तुमचीही भरभराट होईल. माझी एवढीच इच्छा आहे की सगळ्यांना ज्या अडचणी आहेत त्याच्यातनं त्यांनी सुटका व्हावी. त्यासाठीच कायम मी तुम्हाला छोटे छोटे उपाय, कमी खर्चाचे उपाय, कमी वेळेचे उपाय, तो उपाय करताना तुम्हालाही आनंद वाटावा असे उपाय तुमच्यासाठी घेऊन येत असते. नाही की जप तप उपास माळा असं मी घेऊन येत नसते. तर तशाच एका छोट्याशा वस्तूवर लिहा आपली इच्छा आणि ती इच्छा लगेच पूर्ण होईल, असा इतका पॉवरफुल उपाय मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर या उपायामुळं तुम्हाला पैसा, आनंद, वास्तुदोष, नजरबाधा, लग्न न ठरणं, नोकरी न लागणं अशा अनेक अनेक ह्याच्यावर तुम्हाला हा उपाय करू शकतो, म्हणजे ह्याचा फायदा होऊ शकतो. ती गोष्ट म्हणजे आलं एक सेकंद. तर ती गोष्ट आहे, हे म्हणजे छोटंसं आलं. तर हे छोटंसं दिसायला आलं असलं तरी आपल्या आयुष्यामध्ये भरभराट आणू शकतो, आपल्या आयुष्यामध्ये आनंद आणू शकतो. त्याच्यामुळं आल्याचे उपाय तुम्ही नक्की ऐका. अगदी छोटे 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 माझे उपाय असतात, पण धमाका त्याचा बडा असतो. त्याच्यामुळं उपाय नीट ऐकत जा आणि पूर्ण श्रद्धेनं करत जा. इथं भाग आहे श्रद्धेचा, क्रिस्टलला सुद्धा भाग आहे श्रद्धेचा. तुमचा विश्वास किती? माझा विश्वास आहे भरपूर. मी तुम्हाला माझी पॉझिटिव्ह एनर्जी पूर्ण दिलेली आहे, पण तुमचा विश्वास किती आहे किंवा तुमचे कर्म आणि नशीब किती आहे याच्यावर पुढच्या गोष्टी अवलंबून असतात. तसंच आल्याचं आहे. रेमेडी इतकी सोपी आहे, 24 तासातसुद्धा फरक पडतो, नाही त्याला 24 दिवसात पण नाही पडणार. म्हणजे विश्वास पाहिजे की हां हे केल्यावर हे होणारच आहे, हा विश्वास असेल तर अशा छोट्या छोट्या रेमेडीसुद्धा आपल्याला आयुष्यात खूप सारं देऊन जातात. तर आपण दोघंजणं बरोबर धंदा घालतो, एकाचा धंदा पुढं जातो, एकाचा धंदा मागं राहतो. आता असल्या ह्याच्यातसुद्धा काही काही लोक अक्षरशः दुकानात माशा मारत बसलेले असतात आणि एका दुकानात बाहेरपर्यंत लाईन लागलेली असते. अशा वेळी त्या दुकानामध्ये निगेटिव्ह ऊर्जेचा वास असतो किंवा कुणी काहीतरी त्याच्यावर नजर घातलेली असते. त्यावेळी तसं धंदा व्यापार नुकसान सगळ्यांचं चालू होतं किंवा या गोष्टी अशा घडतात. तर कधीकधी हातातोंडाला आलेली कामं निघून जातात. कधीकधी आत्ता इंटरव्ह्यू आहे हो म्हटले पण थोड्या वेळांना नाही म्हणून फोन येतो. अशी हातातोंडाला आलेली कामं, जी आपले सगळीकडनं जे आपण खाली खाली जात आहोत ती कामं सगळी हे आलं पूर्ण करू शकतं. तर तुम्हाला मी आल्याचे उपाय सांगते. उपाय दोन आहेत, चांगले व्यवस्थित आहेत. तर रोज एवढासा आल्याचा तुकडा घ्यायचा, एवढासा आलं ओलं असतं, आणि भीमसेनी कापरावर हा तुकडा असाच ठेवायचा. थोड्याच वेळात भीमसेनी कापरापासून त्याचा एक वेगळा वास तयार होईल आणि तो वास म्हणजे ते मातीची पंती घ्या किंवा आपलं धूपपात्र घ्या, त्याच्यामध्ये 2-3 भीमसेन कापूर टाका आणि त्याच्यावर हा तुकडा टाका. काही म्हणायचं नाही, काही करायचं नाही. स्वयंपाकघराच्या आग्नेय कोपऱ्यापासून ते संपूर्ण आपलं घर फिरून ईशान्य कोपऱ्यापर्यंत, घराच्या बाहेरपर्यंत जर जागा असेल तर घराच्या बाहेरपर्यंत ते जाळा आणि तुळशीच्या इथं ते तसंच नेऊन ठेवा. त्याचा धूर होईल, त्याचा वास होईल, त्याची धुनी सगळ्या घरभर जाऊ दे. त्यानं तुमची अडकलेली कामं व्हायला सुरुवात होईल. घरात कुणाची निगेटिव्ह एनर्जीमुळं अख्खं घर स्टक झालं असेल तर ते व्यवस्थित चालायला सुरुवात होईल. तुमची कोणती इच्छा असेल ती बोलत बोलत जरी तुम्ही ते केलं तरी चालेल, नाही तर आवडत्या देवाचं नाव घेऊन केलं तरीही चालेल. तेवढा धूर किती दिवस करायचं? तर ह्याची ही खरी रेमेडी आहे ती 41 दिवस करायची, पण तुम्ही ठरवू शकता कधी करायची, कोणत्या वारी करायची, कोणत्याही वारी सुरुवात करायची. याच्यामध्ये अडचण आली काय आलं नाही करायचं, कारण आपण कापराला हात लावू शकत नाही. दुसऱ्या कुणीही घरात ती रेमेडी त्या दिवशी 4 दिवस ते केले तरीही चालणार आहे. ब्रेक पडला 4 दिवसाचा, 5 दिवसाचा, तर 6व्या दिवसापासून पहिले दिवस मोजून परत केले तरी चालणार आहे. आठवड्यातनं एकदाच एकच वार ठरवून त्या वाराला केली तरीही चालणार आहे. महिन्यातनं एकदा केली तरीही चालणार आहे. पण तुम्हालाच ह्याचे एवढे रिझल्ट चांगले येतील की तुम्हालाच वाटेल चला रोज फिरवून घेऊया, म्हणजे आपल्या घरात शांतता निर्माण होत आहे. त्यामुळं या सगळ्या बाधा तुमच्या याच्यामुळं निघून जातील.
आता दुसरी आहे की तुम्हाला आलं काय करू शकतं, की पैसा कसा आकर्षित करू शकतो आलं, तर आल्याची वाळकी पावडर काय असती, सुंठ। तर सुंठीचा वास स्वतः भगवान विष्णूंना सुद्धा खूप आवडतो। सुंठ ही किंवा आलं हे पैसा आकर्षित करून घेण्याचा सुद्धा काम करू शकतं। म्हणून छोटीशी सुंठ एक चिमेटभर सुंठ छोट्याशा पुडीमध्ये बांधून कायमस्वरूपी आपण पैसा ठेवतो तिथं, किंवा आपल्या पर्समध्ये कायमस्वरूपी ठेवावी, ह्यानं माता लक्ष्मी प्रसन्न राहते, आलेला पैसा टिकून राहतो, खर्च करताना आपला हात थोडासा अखडता होतो, आपोआपच खर्च न झाल्यामुळं पैसा बचत होतो। हे काम सुंठीचं पावडर करती म्हणजे आलं हे सुद्धा काम करू शकतं। तर जेंट्स असो लेडीज असो, एक चिमूट एवढूशा छोटूशा पुडीमध्ये पेपरच्या बांधून ती आपल्या पर्समध्ये ठेवायची, आपोआप ती तुम्हाला खर्च करताना आठवण करून देईल की तुम्हाला पैसा साठवायचा आहे ना की खर्च करायचा आहे। त्यामुळं पैशाची बचत होते आणि बचत झाली की पैशाला पैसा टिकून लक्ष्मी अजून आपल्याकडे आकर्षित होते। आता जर तुम्हाला आल्याचं तेल मिळालं, आल्याचं तेल जरा मुश्किल वाटतंय मिळणं मला, म्हणून थांबतीये मी, की आल्याचं तेल जर तुम्हाला नाही मिळालं, आल्याचं तेल जर तुम्हाला कुठं मिळालं तर ते तरुणांना ज्यांचा विवाह होत नाही आहे, ज्यांना प्रेमप्राप्ती होत नाही आहे, किंवा लग्न हो म्हणजे जे तुम्ही ठरलं आहे दोघांचं पण होत नाही आहे, किंवा प्रेमाला रिस्पॉन्स मिळत नाही आहे, किंवा नवरा तुमच्याशी नीट वागत नाही आहे, बायको तुमच्याशी नीट वागत नाही आहे, जे काही जोडीचे कपल्सचे जे काही प्रॉब्लेम आहेत ते सुद्धा आलं सोडवू शकतं, तर आल्याचं तेल विकत मिळतं। तर ते तेल थोडंसं बोटावर घेऊन आपण आपल्या कानाच्या मागं जर रोज लावलं तर आपल्याला आपलं प्रेम प्राप्त व्हायला, आपला पती प्राप्त व्हायला, आपल्या मनासारखा पती वागायला, या सगळ्यालाही या गोष्टीचा अतिशय फायदा होतो। आता आल्याचं तेल लवकर नाही मिळालं तुम्हाला, किंवा आल्याचं तेल थोडंसं महागही असतं, तर त्यावेळी तुम्ही काय करू शकता, तर हे आलं थोडंसं आपल्या खिसणीवर खिसायचं आणि त्याचा जो रस आई तो अंघोळ झाल्यावर दोन्ही कानाच्या मागं लावायचा, आणि लावताना तुमची जी इच्छा आहे की बाबा माझं लव्ह मॅरेज होऊ दे, किंवा माझे पती नीट वागू दे, किंवा मला चांगली पत्नी मिळू दे, जे काही तुमची कपल्स प्रेम या संदर्भातले जे आहेत त्या अफर्मेशन देऊन तुम्ही कानाच्या मागं लावू शकता। आश्चर्यकारकरीत्या ह्याचा फायदा झालेला आहे लोकांना, म्हणून तुम्हाला मी हा उपाय तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे। तर आता तुम्हाला तुमचा धंदा चालत नाही आहे, तुमची विक्री नीट होत नाही आहे, तुमच्या नोकरीत तुमची प्रगती होत नाही आहे, असं काही असेल तर रोज सकाळी करा, संध्याकाळी करा, सकाळी केलं तर अजून चांगलं। अगदी छोटासा तुकडा, आपण शांत एका ठिकाणी बसायचं आणि एवढूसा अगदी छोटासा तुकडा जो आपल्याला झेपेल तेवढा तुकडा आपण आपल्या तोंडामध्ये ठेवायचा, जिभेच्या खाली ठेवायचा, किंवा ज्याला काही त्रास होत असेल त्यांनी तोंडात कुठेही ठेवा, शक्यतो प्रकार आहे त्याचा जिभेच्या खाली ठेवायचा, तर तसा तुकडा ठेवायचा आणि 2 मिनटं शांत म्हणून जे काही तुम्हाला हवं आहे, जे काही तुम्हाला हवं आहे की माझ्या व्यापारात धंदा माझा धंदा वाढू दे, माझा पैसा वाढू दे, माझा विक्री वाढू दे, माझा काय वाढू दे, जे काही तुमच्या कमवत्या मार्गामध्ये अडचणी आहेत, माझा पगार वाढू दे, मला जॉब लागू दे, नोकरी पैसा कमवणे या बाबतीत जे काही तुम्हाला पाहिजे आहे त्याचं डोळ्यासमोर स्वच्छ सुंदर स्वप्न बघा की मला दिवस असे माझे दिवस पालटल्यावर मी असा जाईन, मी असं हे करील, मी ते तसं करेल, असे सुंदर स्वप्न तुम्हाला जितके आळ रंगवता येईल ध्यान लागेल तेवढ्या वेळ रंगवा। त्याच्यानंतर आल्याचा तुकडा तुम्हाला जर खाणं शक्य असेल तर खावा, नाहीतर बाहेर थुंकून द्या। पण आलं तोंडात असताना जे तुम्ही काही त्याच्या अफर्मेशन स्वतःच्या मेंदूला द्याल किंवा जे स्वप्न बघाल ते साकार व्हायला खूप सारी मदत होते। म्हणून जे स्वतःला अफर्मेशन देतात याच वेळी तुम्ही तुमचा क्रिस्टलही हातात ठेवू शकता, एका हातात क्रिस्टल ठेवून तुम्ही त्यालाही अफर्मेशन देऊ शकता आणि स्वतःच्या मेंदूलाही अफर्मेशन देऊ शकता, ही दोन्ही कामं तुमची एकत्र मस्तपैकी होऊ शकतील। आता शेवटचा आणि मस्तपैकी उपाय, तर हे आहे आलं। तर आता आल्यावर तुम्हाला पैसा हवा असेल तर ग्रीन पेननं लिहा, बाकी काही हवं असेल तर निळ्या पेननं लिहा, पैसा असेल तर ग्रीन पेननं लिहा, बाकी सगळं तुम्ही लाल निळ्या पेननं लिहिलं तरी सुद्धा चालतं, निळा आणि हिरवा दोनच पेन, हिरवा नसेल तरी सोडा, मग सरसकट सगळं निळ्या पेननं लिहा। आता तुम्ही ह्याच्यावर तुमचं अफर्मेशन लिहू शकता की माझ्याकडे खूप पैसा आहे, मला नोकरी लागली आहे, मला एवढे मार्क पडले आहेत, किंवा मला
मनासारखा पती मिळाला आहे किंवा माझे पती माझ्याशी आता चांगले वागत आहेत, माझा व्यापारधंदा मस्तपैकी चालू आहे, मला या ठिकाणी जॉब मिळाला आहे, सगळ्या अफर्मेशन हसत खेळत पॉझिटिव्ह ह्याच्यावर लिहा. छोट्या 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 अक्षरात ह्याच्यावर तुम्हाला जेवढ्या अफर्मेशन हव्यात त्या सगळ्या लिहा. त्याच्यानंतर तो आपल्या हातात ठेवून हात जोडून युनिव्हर्सला परत धन्यवाद माना. हे युनिव्हर्स धन्यवाद 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 की तू माझ्या या सगळ्या इच्छा पूर्ण केल्यास, की मला आता चांगले मार्क पडणार आहेत, माझं लग्न झालेलं आहे, मला आहे जे काही झालं ते झालं म्हणून धन्यवाद युनिव्हर्स, धन्यवाद युनिव्हर्स, धन्यवाद युनिव्हर्स तीनदा म्हणा. आणि हे आपल्या कशातही झाडा मातीमध्ये घराच्या आसपासच्या कोणत्या मातीमध्ये, घरात माती नसेल तर देवळाच्या आसपासच्या मातीमध्ये, देवळात माती नसेल तर कुठल्याही झाडाच्या थोडासा खड्डा करून तिथं तुम्ही हे पुरून टाका. पुरलं की विसरलं काम युनिव्हर्स युनिव्हर्सचं काम करणार आहे, बाकी काही नाही. हा उपाय आयुष्यात एकदाच करायचा आहे, परत परत करायचा नाही. त्याच्यामुळं हे होते सारे आल्याचे उपाय, मस्त मस्त उपाय, छोटे छोटे उपाय पण एकदम धडाकेबाज उपाय आहेत. तर हे उपाय तुम्ही नक्की करून बघा आणि छान छान कमेंट करा. तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया, परत भेटूया नवीन माहितीबरोबर, नवीन व्हिडिओबरोबर. तोवर टाटा, बाय बाय.